बेळगाव दक्षिणचे आमदार संभाजी पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणमधील अधिकृत उमेदवार किरण सायनाक व उत्तरचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब काकतकर यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही आपली आई आहे, या भावनेतून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन यावेळी आमदार संभाजी पाटील यांनी केले आहे. आज दिवस कमी आहेत, त्या दृष्टिकोनातून बैठकी महत्वाची होती, बैठकी झाली आणि एकंदरीत या बैठकीमध्ये सर्वांच्या विचारातून यदा कदाचित समितीचे दोन उमेदवार जरी असले तरी त्या ठिकाणी किरण सायनाक यांना पाठिंबा देण्यात आला. त्या दृष्टिकोनातून कोणीही कोणत्याही अफवावरती विश्वास न ठेवता किरण सायनाक हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार समजून किरण सायनाक यांचाच प्रचार करून त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करावे. उत्तरमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे बाळासाहेब काकतकर हे विधानसभेसाठी उभे आहेत, त्यांच्या बरोबरीनं मी पण अर्ज भरलेला होता. वास्तविकरित्या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आम्ही अर्ज भरलेला होता, पण तिथली परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही दोन उमेदवार दोघांच्या मध्ये पुन्हा तिसरा येऊ नये या दृष्टिकोनातून मी या स्पर्धेतून यशस्वी माघार घेत आहे. माझा संपूर्ण पाठिंबा असेल तो बाळासाहेब काकतकर यांना. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विचारातील जे कोणी मतदार असतील त्यांनी बाळासाहेब काकतकर यांनाच मतदान करावं ही कळकळी. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी आमदार संभाजी पाटील तसेच बेळगाव महानगरपालिकेतील मराठी नगरसेवक आणि समितीनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत आपली माघार आणि सायनाक व काकतकर यांना आपला पाठिंबा संभाजी पाटील यांनी जाहीर केला. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.